ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी शुद्ध स्वरूपात मिळावे, मिळणाऱ्या पाण्याची नियमितपणे तपासणी करण्यात यावी या उद्देशाने जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पाणी गुणवत्ता आणि संनियंत्रण सर्वेक्षण विषयक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनचे काम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली गतिमान पद्धतीने सुरू आहे. या योजनेतून मिळणारे पाणी शुद्ध स्वरूपात असावे यासाठी जैविक आणि रासायनिक तपासणी नियमितपणे करणे आवश्यक आहे. या तपासण्या कशा पद्धतीने करवायच्या याबाबत जिल्हास्तरावर एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर तालुका पातळीवर या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यात 3 जानेवारी रोजी, खुलताबाद तालुक्यात 4 जानेवारी रोजी, कन्नड येथे 5 जानेवारी रोजी, गंगापूर येथे 8 जानेवारी रोजी, पैठण येथे 9 जानेवारी, तर फुलंब्री 10 जानेवारी रोजी, सिल्लोडला 11 जानेवारी रोजी, तसेच सोयगाव येथे 12 जानेवारी आणि वैजापूर येथे 16 जानेवारी 2024 रोजी पंचायत समिती सभागृहात या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.